पत्रकारों के पूछे गए सवालों का जवाब देते हुए उबाटा विधायक भास्कर जाधव ने सरकार पर अल्फाजी प्रहार किया है, जहां उन्होंने कहा कि मुख्यमंत्री और उपमुख्यमंत्री की दिल्ली मुलाकात कोई नई बात नहीं है, बात एक ही है। बाला साहेब ठाकरे के नेतृत्व में काम किए हुए मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली के आगे झुकते हैं, यह महाराष्ट्र का अपमान है। असा है कि राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री रोज दिल्लीला अमित शहांना भेटायला जातात जाणार आहेत, अशा प्रकारच्या बातम्या तुमच्याच प्रसार माध्यमांच्या मार्फत आम्ही ऐकत असतो, परंतु याच्यामध्ये काही नवीन नाही आहे। नवीन एवढंच आहे की ज्या एकनाथराव शिंदेनी शिवसेनेसारख्या पक्षामध्ये काम केलेलं आहे, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतात आणि रोज सकाळ संध्याकाळ जर ते दिल्लीला मुजरा करायला जात असतील तर हा माझ्या महाराष्ट्राचा अपमान आहे। माननीय अजितदादा पवार हे नेहमी आम्हाला ऐकवून दाखवायचे किंवा विरोधकांना ऐकवून दाखवायचे, आम्हाला कधीही दिल्लीला कुठलाही निर्णय घ्यायला जावं लागत नाही, विशेष करून ते काँग्रेसला सुनवायचे। आमची दिल्ली महाराष्ट्रातच आहे। आज ते अजितदादासुद्धा रोज सकाळ संध्याकाळ जर महाराष्ट्र दिल्लीला जात असतील तर शेवटी त्यांनी त्यावेळेला काय बोललं त्याचं स्मरण ठेवणं गरजेचं आहे। आणि देवेंद्र फडणवीसांचा नाईलाजच आहे, त्यांना सकाळ संध्याकाळ दिल्लीला गेल्याशिवाय गत्यंतर नाही आहे, त्यामुळं हे तिघे मिळून रोज दिल्लीला जात आहेत। हे निश्चितपणे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला, महाराष्ट्राच्या परंपरेला आणि महाराष्ट्राच्या सन्मानाला धक्का लावणारं काम आहे।